आज खरतर मी एक वेगळ्या विषयावर आणि वाहतूकदारांच्या समस्यावर विशेषतः बोलणार आहे। ऊस तोडणी वाहतूकदारांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल व्हायला लागलेला आहे। एका बाजूला मजुरांचे तुटवडा आणि दुसऱ्या बाजूला मजुरांची पळवापळव, त्याच्यामध्ये जे शेतकरी वाहतूकदार हे प्रामुख्याने शेतकरीच आहेत, ज्याची 3-4 एकर जमीन असते तो सेवा सोसायटीला किंवा एखाद्या राष्ट्रीयकृत किंवा अर्बन बँकेला जमीन तारण ठेवून त्याच्यावर ट्रॅक्टर किंवा ट्रक खरेदी करतो आणि त्याच्यावर तो ऊसाची वाहतूक करत असतो, जेणेकरून एक जोडधंदा म्हणून त्याला धंदा मिळत असतो। असे सगळे वाहतूकदार हे प्रामुख्याने शेतकरीच आहेत आणि यांचा प्रश्न आता ऐरणीवर यायला लागलेला आहे। एकतर बघता बघता महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन 13-14 कोटीवर गेलं आणि त्याच पद्धतीनं साखर कारखान्यांची संख्यासुद्धा झपाट्यानं वाढली। सध्या चालू अवस्थेत असणारे 200 साखर कारखाने आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये साखर कारखान्यांनी जी गाळप क्षमता वाढवलेली आहे ती गाळप क्षमता वाढवल्यामुळं म्हणजे जो 5,000 टन गाळत होता तो 10,000 गाळा लागला, 10,000 15,000 15,000चा 20,000 गेला आणि त्यामुळं एकाच वेळी सगळ्यांना यंत्रणेची गरज भासायला लागली, मजुरांची गरज भासायला लागली आणि त्याच्यामुळं राज्यामध्ये पूर्वी 9 लाख ऊस तोडणी मजुरावर सगळं भागायचं, त्या आता मजुरांची संख्या जास्त भासायला लागली पण प्रत्यक्षामध्ये मात्र मजूर दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेले आहेत। त्याला पर्याय म्हणून तोडणी मशीनचा वापर केला गेला, परंतु सरकारचं अनुदानाचं दरसोडीचं धोरण आणि एकूणच त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे बघतात तिथंही अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर साखर कारखाने सध्या पूर्ण क्षमतेनं चालायला तयार नाहीत। आता अजून मार्च महिना यायचा आहे तरीसुद्धा अनेक साखर कारखान्यांनी ज्यांनी गाळप क्षमता वाढवून ठेवलेली आहे त्यांचा आता पूर्ण क्षमतेनं कारखाने चालू नाहीत, नोकेन व्हायला लागलेलं आहे, मध्ये 1-2 तास कारखाना बंद ठेवायला लागलेला उसाअभावी। याचं कारण त्यांना वाहतुकीची आणि तोडणीची यंत्रणा उपलब्ध नाही आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी अनेक ऊस तोडणी मजूर पुरवणारे जे मुकादम आहेत त्यांनी अक्षरशः या वाहतूकदारांना फसवलेला आहे आणि यांचा जो काही करार असतो तो अतिशय तकलादू असतो, नोटरी केलेला असतो। खरं तर या वाहतूकदारांचे पैसे हे बँकेमार्फत ट्रान्सफर झालेले असतात पण तरीसुद्धा त्याला कायद्याचा काही आधार नसल्याचा फायदा घेऊन आज या वाहतूकदारांची फसवणूक करण्याचा कल वाढलेला आहे आणि ज्यावेळी वसुलीसाठी हे लोक जातात त्यावेळी त्यांच्यावर 18 सुटी, विनयभंग, खंडणी मागणे आणि अपहरण, दरोडेखोरी, खाजगी सावकारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरच तक्रारी केल्या जातात आणि मग त्यावेळी या वाहतूकदारांना भीक नको कर कुत्रावर अशी अवस्था होते। अनेक अशा घटना 2 महिन्यापूर्वी सोलापूरच्या एका वाहतूकदाराचा या मुकादमाने धुळ्याच्या डोंगरामध्ये खून करून त्यात निर्गुणपणाने खून केला, कुणी काहीच करू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे। साखर आयुक्तालयाकडून माझ्याकडे जी माहिती उपलब्ध झालेली आहे ती माहिती जर लक्षात घेतली तर 2021-22 आणि 22-23 म्हणजे मागील सीझन आणि या सीझनमध्ये
एकूण 446 कोटी 26 लाख रुपये एवढा जो ॲडव्हान्स आहे तो ॲडव्हान्स दिलेला बुडालेला आहे। अर्थात हे जे आकडे आहेत हे कुठले आकडे आहेत? साखर आयुक्ताकडे आलेले। तर कारखाने वाहतूकदारांच्यावर एक करार करतात आणि तो करार केल्यानंतर त्या कराराच्या आधारानं बँका या वाहतूकदारांना कर्ज देतात। आणि तो करार कसा असतो? जर या वाहतूकदारानं आमच्या ऊसाची वाहतूक करून आमच्या कारखान्याला ऊस पुरवला तर त्याच्या भाड्यातून हे पैसे आम्ही बँकेला वळते करू। जर तरचा हा करार असत, हमीपत्र असतं, आणि त्याच्या आधारानं ह्या बँका त्यांना हे कर्ज देतात। माझ्या माहितीप्रमाणे 13% कर्ज देतात। आणि पण एवढ्यावर मुकादमांचं किंवा मजुरांचं समाधान होत नाही म्हणून एवढीच रक्कम या लोकांना बाहेरून उभी करावी लागते। मग त्यासाठी कधी खाजगी सावकाराच्या दारात जायचं, कधी अन्य घरातल्या महिलांचे दागिने गहाण ठेवून सोने तारण कर्ज काढायचं। म्हणजे जेवढी रक्कम कारखान्याच्या हमीपत्रावर कर्जाच्या स्वरूपामध्ये मिळते तेवढीच रक्कम त्यांना बाहेरून उभी करावी लागते। म्हणजे हे 446 आणि 446 म्हटलं तर जवळपास 900 कोटी रुपये गेल्या 2 वर्षामध्ये या वाहतूकदारांचे बुडालेले आहेत। आणि हा जो मुकादमाचा आणि वाहतूकदाराचा जो करार झालेला असतो तो एक नोटरीवर झालेला असतो। खरं तर पैसे बँकेतून ट्रान्सफर झालेले असतात म्हणजे याला पुरावा असतो, पण करार इतका तकलादो असतो की ना तो आर्थिक गैरव्यवहारात येतो ना अन्य कशामध्ये येतो, आणि म्हणून यांना कशाचाच आधार मिळत नाही। तेव्हा आम्ही आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठरवलेलं आहे हे महाराष्ट्रातले जे ऊसाची वाहतूक करणारे वाहतूकदार आहेत त्यांची एक राज्यव्यापी संघटना करून, जशी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही मागणी केलेली होती की हे मजूर जे आता हे वाहतूकदार जाऊन स्वतः आणतात त्याच्याऐवजी या तोडणी ऊस तोडणी मजुरांचं कल्याण मंडळ जे स्थापन झालेलं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं, त्या मंडळाकडे या मजुरांनी नोंदणी करावी आधार कार्डाच्या आधारानं, आणि जो ॲडव्हान्स द्यायचा आहे तो ॲडव्हान्स या मंडळानंच त्यांना द्यावा आणि तो बिनव्याजी द्यावा। मुकादामी ही व्यवस्थाच संपुष्टात आणावी, थेट मजुरांना ॲडव्हान्स द्यावा आणि ते मजूर महामंडळ सांगेल त्या कारखान्यामध्ये जाऊन त्यांनी किंवा महामंडळ आणि मजूर यांच्या सोयीनं त्यांना त्यांनी 3-4 कारखाने सांगावेत पसंती क्रमानुसार आणि त्या कारखान्याला त्या मजुरांना पाठवावं आणि त्या कारखान्यानं मग त्या मजुरांचं वाटप करावं जेणेकरून वाहतूकदारांच्यावर काही बोजा पडणार नाही। आणि जो ॲडव्हान्स महामंडळानं दिलेला आहे तो महामंडळ ॲडव्हान्स कारखान्याला त्यांनी कळवावा। आणि जसं सेवा सोसायटीतनं कर्ज काढल्यानंतर शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेल्यावर त्या ऊसाचं पहिलं बिल जे येतं ते पहिला सेवा सोसायटीच्या कर्जाला जातं आणि उरलं तर मग शेतकऱ्याला मिळतं, त्या पद्धतीनं मजूर ज्यावेळी कारखान्यावर येतो त्यावेळी तो त्यांना ऊस तोड केल्यानंतर त्याची जे काही मजुरी होते त्याला दैनंदिन खर्चाला सोडून बाकीचे जे रक्कम असते ती हळूहळू महामंडळाकडे वर्क करावी। अर्थात ते बिनव्याजी असल्यामुळे त्याच्यावर व्याजाचा बोजा पडणार नाही आणि 3-4 महिन्यामध्ये महामंडळाचे पैसे वसूल होतील। म्हणजे इकडं मजुरांचं शोषण होणार नाही आणि मुकादम नावाच्या व्यवस्थेला या मजुरीतील 30% रक्कम कमिशनच्या रूपात जे दिलं जातं, एकतर त्यातलं 10% कमिशन महामंडळाला द्यावं आणि उरलेलं 20% हे मजुरालाच द्यावं, आमची काही हरकत नाही किंवा वाहतूकदारांची काही हरकत नाही, परंतु यामुळं कुठेतरी स्थिरता येईल। आणि आज राज्य सरकारनं एक काम करण्याची गरज आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर सुद्धा मी 29 नोव्हेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीत हा मुद्दा मांडलेला होता की या वाहतूकदारांच्यावर ज्यावेळी ते मजुरांना आणण्यासाठी म्हणून जातात
त्यावेळी जर त्यांच्यावर अशा प्रकारे त्या त्या तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनवर अपहरणाचा त्याचबरोबर खंडणीचा सावकारीचा विनयभंगाचा आणि अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झालेला असेल तर पहिल्यांदा सखोल चौकशी करावी. खरोखरच इथं अट्रॅसिटी झालेली आहे का, खरोखरच इथं विनयभंग झाला आहे काय, आम्ही खरोखर झालेला असेल तर अजिबात त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण केवळ दिलेला ॲडव्हान्स बुडवण्यासाठी असा बहाणा जर केला जात असेल तर असा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पहिल्यांदा सखोल चौकशी करावी आणि मगच गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे त्या संघटनेमार्फत. दुसरी मागणी अशी आहे, मी पोलीस महासंचालकांना सुद्धा या संदर्भात जाऊन भेटलेलो आहे, आमच्याबरोबर पृथ्वीराज पवार सुद्धा काम करतायत, मी त्यांचंही स्वागत करतो इकडे जागा आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्या वाहतूकदारांच्या टोळ्या पडून गेलेल्या आहेत किंवा मजूर त्यांना आलेले नाहीत, त्यांना बँकेनं जे कर्ज पुरवठा केला आहे त्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा सुरू केला आहे. तर एका बाजूला दिलेला ॲडव्हान्स परत मिळणार का नाही या विवंचनेमध्ये वाहतूकदार आहेत, दुसऱ्या बाजूला बँकेचा तगादा आहे आणि त्यांच्यावर जप्तीच्या नोटिसा लावल्या जात आहेत. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये थोडंसं सरकारनं हस्तक्षेप करावा. बहुतेक कर्ज ही सहकारी बँकामधले आहेत, तेव्हा सहकार खात्यांना जर का सहकार मंत्र्याने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि हे जे एक वर्षाच्या मुक्तीनं दिलेलं कर्ज आहे त्याला जर का 5 वर्षाच्या कर्जात रूपांतर केलं आणि हप्ते बांधून दिले, कर्ज बुडवण्याचा वाहतूकदारांचा अजिबात हेतू नाही. परंतु आता मजुरच आलेले नाहीत, पैसा आणायचा कुठला हा मुद्दा आहे, तेव्हा त्यांना 5 समान हप्त्यामध्ये ते कर्ज वसूल करावं. आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की या वसुलीसाठी पोलीस खात्यामार्फत थोडंसं त्यांना सहकार्य करावं आणि हा आर्थिक एवढ्या मोठ्या म्हणजे जवळपास 2 वर्षामध्ये जर का 1000 कोटीपेक्षा जास्त रक्कम बुडवली असेल तर आर्थिक गैरव्यवहाराच्या नावाखाली किंवा अन्य कुठल्या तरी माध्यमातून याच्यावर कडक कारवाई करून या सगळ्या हातावर पोट असणाऱ्या वाहतूकदारांना कुठेतरी संरक्षण देण्याची आवश्यकता आहे असं आमची मागणी आहे, ती त्यांनी करावी. साखर कारखान्यांच्याकडे आमची मागणी अशी आहे की आत्ता जे मजूर आलेले आहेत पण कारखाने तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता बंद व्हायला लागतील, दिलेला ॲडव्हान्स एवढ्या कमी कालावधीमध्ये फिटणार नाही. म्हणजे ज्यावेळी मजूर जातील त्यावेळी त्यांच्यावर अंगा ॲडव्हान्स शिल्लकच राहणार आहे. तेव्हा साखर कारखान्यांनी ज्यावेळी मजूर येतात त्यावेळी त्याचा इन्शुरन्स केला जातो, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि मग त्यांना हजर करून घेतलं जातं. आता त्या मजुरांना परत सोडत असतानासुद्धा त्यांच्याकडून एवढी उचल दिलेली होती, नाहीतर हा सगळा व्यवहार हा साखर कारखान्याच्या मध्यस्थीनं झालेला आहे. ज्यावेळी एखादा वाहनधारक एखाद्या मुकादामबरोबर करार करतो, टोळी ठरवतो, त्यावेळी त्याला उचल देण्यापूर्वी कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यानं त्या संपूर्ण त्या मुकादामाचा संपूर्ण चौकशी केलेली असते. शेती अधिकाऱ्यांना माहिती असतात कुठले मुकादाम फसवतात कुठले नाही, त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये कोण आहे का. म्हणजे याचा अर्थ कारखान्याची छाननी झाल्याशिवाय वाहतूकदाराने ॲडव्हान्स दिलेला नाही आहे. मग आता मात्र बुडाल्यावर मात्र कारखानदार या वाहतूकदारांना वाऱ्यावर सोडतात
आता आमची एवढीच विनंती आहे की मजुरांना सोडते वेळी सुद्धा हा सगळा लेखाजोखा करावा. किती ॲडव्हान्स दिला होता, किती फुटला आणि किती शिल्लक राहिलेला आहे आणि प्रतिमजूर किती शिल्लक राहिलेला आहे याचं एक जर का सर्टिफिकेट तयार करून दिलं तर ते कायदेशीररित्या त्याला दाखवता येईल की बाबा हा माणूस माझा एवढा ॲडव्हान्स त्याच्या डोक्यावर आहे, हा माझं देणं लागतो म्हणून याला मी परत द्यायला आलेलो आहे असं त्याला काहीतरी म्हणता येतं. आज या वाहतूकदारांचा करार तो मुकादमाबरोबर असतो, त्या मजुरांचा आणि या वाहतूकदारांचा काही एक संबंध नसतो आणि तिथंच बराच घोळ होतो, तेव्हा याला कुठेतरी शिस्त लावण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. आणि हे सारे प्रश्न घेऊन भविष्यामध्ये या तोडणी वाहतूकदार जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटना हाताळणार आहे आणि याला एक शिस्त लावणार आहे आणि त्यासाठी आम्ही स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटना स्थापन केलेली आहे. याच्यामध्ये आमचे जे काही स्थानिक ऊस तोडणी मजूर आहेत म्हणजे खुरप्याची टोळी जी म्हणतात त्याला, इथले स्थानिक जिल्ह्यातले असतात त्या त्या जिल्ह्यातले, त्यांचा प्रश्न वेगळाच आहे. त्यांच्याही प्रश्नामध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत आणि अशा पद्धतीनं याला एक शिस्त लावून साखर उद्योगाला स्थिरता यावी हा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे. अर्थात हे केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनाच नाही, पृथ्वीराज पवार हे जरी आमच्या संघटनेचे नसले तरी आम्ही समविचारी पद्धतीनं आम्ही या सगळ्या वाहतूकदारांना एकत्रित करून हा एक विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आधी हा लढा उभा करतो आहे आणि हळूहळू महाराष्ट्रातल्या ऊस तोडणी आणि वाहतूकदारांची एक व्यापक संघटना करून याला एक कुठेतरी स्थिरता आणण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, 13 तारखेला पैठण येथे स्वाभिमानी पक्षाची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये येत्या 22 फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि याचं कारण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान 50,000 रुपये जाहीर करून सरकारनं बरेच दिवस झाले, पहिली यादी आली, दुसरी यादी आली, अगदी आधार कार्डाचं ठसेबंधन घेतले गेले पण पैसे यायला तयार नाहीत आणि त्यासाठी लोक सातत्यानं हेरपाटे घालतात, त्यांना पैसे कधी देणार हे सांगितलं जात नाही. मी मंत्रालयामध्ये जाऊन राज्याच्या मुख्य सचिवांना जाऊन भेटलो, त्यांनी सांगितलं की 31 मार्चच्या आत नक्की हे पैसे देऊ, परंतु असे अनेक आश्वासनं आम्हाला मिळालेले आहेत आणि विशेषतः मागील वर्षाच्या बजेटमध्ये तरतूद झालेली ही रक्कम आहे म्हणून या वर्षाच्या आत हे पैसे खर्ची पडलेच पाहिजेत, नाहीतर आणि मग आमच्या पैशाचं काय होईल अशी भीती अखर्चित म्हणून ते पैसे इतरत्र वापरले जाण्याची शक्यता आम्हाला वाटते. म्हणून उद्याच्या 22 तारखेच्या बंद चक्काजामसाठी पहिली मागणी आमची ही आहे की हे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपये तातडीनं द्यावेत. दुसरी मागणी, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतो आहे की आम्हाला दिलेली वीज बिलं ही सदोष आहेत, ती दुरुस्त करून द्या, आम्ही भरायला तयार आहोत, परंतु ती दुरुस्त करून दिली जात नाहीत आणि त्यामुळं आमच्या नावावर मोठी थकबाकी दिसते परंतु प्रत्यक्षात तशी नाही. महापूर काळामध्ये 4-4 महिने आमच्या मोटारी त्या बंद होत्या, पाण्याखाली होत्या, मीटर काढून नेलेले होते तरी आमच्यावर बिलाची आकारणी केलेली आहे, तर ते दुरुस्त करा आणि वसुलीसाठी आज जे काय ऐन उन्हाळा तोंडावर आहे आणि वीज कनेक्शन धडाधड तोडले जात आहेत याचा निषेध म्हणून हा बंद आहे. या बंदला चक्काजामला बंद नव्हे, चक्काजामला तिसरं कारण असं आहे की वीज दर नियामक आयोगाकडं
महावितरण महानिर्मितीनं आणि महावितरणनं 37% दरवाढ मागितलेली आहे. आधीच रासायनिक खताच्या दरवाढीनं आम्ही हैराण झालेलो आहोत आणि ही 37% दरवाढ ही आम्हाला पेलणारी नाही. हे कारण आहे रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती, हे कारण आहे. त्याचबरोबर ऊस तोडणाऱ्या मुकादमाकडून शेतकऱ्याकडे 5,000-10,000 रुपये अशा प्रकारची मागणी केली जाते आहे. हेही कारण आहे. मला तांदळवाडीतल्या एका शेतकऱ्याचा गेल्या आठवड्यामध्ये फोन आला होता, सांगली जिल्ह्यातली तांदळवाडी, त्याचं 8 गुंठ ऊस जाणार होता, त्याला 8,000 रुपयाची मागणी त्या मुकादमानं केली 8 गुंठे ऊस तोडण्यासाठी. अशा प्रकारे जर का शेतकऱ्याची पिळवणूक होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. तो ती एक मागणी आहे. आणि शिवाय दिवसा वीज आम्हाला द्यावी. गेलं वर्षभर आम्ही यासाठी आंदोलन करतो आहे. 5 जिल्ह्याला दिवसा वीज दिली सरकारनं, पण ती विदर्भामध्ये दिली, जिथं जंगली जनावरांचा त्रास शेतकऱ्यांना होतो, जिथं जंगली जनावरांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी ठार होत आहेत, सर्पदंशानं ठार होत आहेत, त्या ठिकाणी रात्रीची वीज आणि जिथं फारशी शेती केली जात नाही अशा भागामध्ये दिवसा वीज, हा काय प्रकार आहे? प्रायोगिक स्वरूपामध्ये द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी कृषी वीज पंपांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी दिवसा वीज द्यायला पाहिजे होती, पण झालंय उलटच. आणि म्हणून या सरकारनं दिवसा वीज देण्याचं जे आश्वासन दिलेलं होतं ते पाळावं यासाठीचा हा रस्ता रोको आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एका ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये हा रस्ता रोको होणार आहे. अर्थात हा रस्ता रोको 12 वाजता होणार आहे, कारण त्या दिवशी 12वीच्या परीक्षा असल्यामुळं विद्यार्थ्यांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थी परीक्षेला गेल्यानंतर 12 वाजता आम्ही हा रस्ता रोको करणार आहोत. होय, त्याला गुन्हेच दाखल करणार झालं, गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. म्हणून गुन्हे दाखल करायचे, गुन्हे दाखल म्हणजे अटक. पाणी जर दे, काय प्रश्न विचारायचे? पाणी पितो. भैया तुम्हाला काय बोलायचं आहे? काय भैया बोला की भैया सांगली जिल्ह्याच्या वतीने बोला जरा. सांगलीत वेगळी पत्रकार परिषद घेऊया काय? नाही, राष्ट्रीय महामार्ग सोडून मी त्या बहुतेक औरंगाबादला असणार आहे त्यांचे. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर पैठण येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत ठरलेल्या नुसार येत्या 22 फेब्रुवारीला 12 वाजता चक्का जाम आंदोलन होणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी प्रमुख मार्गावर हे होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आम्ही यात समावेश केलेला नाही. 12वीची परीक्षा असल्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून 12 नंतर हे आंदोलन होणार आहे. यासाठी प्रामुख्यानं मागण्या आहेत, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनात्मक 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी शासन सातत्यानं टाळाटाळ करते, तेव्हा ते तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत. ऊस तोडणी मजुरांच्याकडून आणि मुकादमाकडून
शेतकऱ्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याप्रमाणे पैसे वसूल होत आहेत आणि आर्थिक शेतकऱ्यांना ते देणं भाग पडतंय. याच्यावर साखर आयुक्तालयाने आणि कारखान्याने कारवाई करावी. त्याचबरोबर विजेचं संभाव्य जी 37% दरवाढ आहे ती दरवाढ मागं घ्यावी आणि वसुलीसाठी धडाधड वीज कनेक्शन तोडले जात आहेत ते थांबवावं. आणि गेल्या वर्षी जी 31 मार्चपर्यंत 50% थकीत बिलावर सूट जी योजना होती ती यावर्षीच्या 31 मार्चपर्यंत चालू करावी. वीज बिलं भरायला आम्ही तयार आहोत आणि दिवसा वीज देण्यासाठी अनेक दिवसापासूनचं आंदोलन चालू आहे. 5 जिल्ह्यांना दिवसा वीज दिलेली आहे. सगळ्याच जिल्ह्यांना दिवसा वीज द्यावी. रासायनिक खताची दरवाढ मागं घ्यावी. आणि मुकादम जे आहेत जे पैसे बुडवून पळून गेलेले आहेत आणि त्यामुळं वाहनधारकांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी या मागण्यासाठी हा रस्ता रोको आहे. खरं तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर अशा प्रकारे लाठीमार करणं हा निर्दयपणा आहे. एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे घोषणा करतात की हा महाराष्ट्र आम्ही आत्महत्या मुक्त करू आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सरकारनं जी अतिवृष्टीची नुकसान भरपाई आहे जी पीक विम्याचे पैसे आहेत जे शेतकऱ्याचं देणं लागतं सरकार ते मिळत नाहीत म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर बेछूट लाठीहल्ला केला जातो. जनरल डायरच्या अवलादी असल्यासारखं पोलीस वागतात आणि तरीसुद्धा हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असं म्हटलं जातं आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. आम्ही याचा निषेध केलेलाच आहे आणि सरकारला खरोखरच शेतकऱ्यांच्या बरोबर 2 हात करायचं असेल तर अंगावर येणार असेल तर शिंगावर घ्यायची आमची तयारी आहे. म्हणूनच हा बंद जो आम्ही हा रस्ता रोको जो आम्ही पुकारलेला आहे त्यासाठीच अतिवृष्टीने यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पण सुदैवानं विहिरीला पाणी आहे आणि रब्बी पिकं चांगल्या अवस्थेत आहेत आणि त्या पिकाला आता पाण्याची गरज असताना जर DP जळाला DP जोडला जात नाही वीज कनेक्शन तोडलं जातं मग ही पिकंसुद्धा जर का जळून गेली तर सरकार मदत तरी करत नाही. किमान त्याला निसर्गानं जे दिलं आहे ते तरी पदरात पडून द्या. म्हणूनच सरकारची ही जी कृती आहे ही जी वृत्ती आहे ही चव्हाट्यावर आणण्यासाठीच हा रस्ता रोको आहे. मुळात ह्या विमा प्रकरणं आणि ह्या याच्यामध्ये फार मोठं प्रकरण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की विम्याचा जो हप्ता भरायचा असतो शेतकऱ्यानं त्याच एकूण जी काही हप्त्याची रक्कम ठरलेली असते त्यातले फक्त 2.5 ते 5% रक्कम शेतकऱ्यानं भरायची असते. रब्बी पिका किंवा खरीप पिकाला 2.5% आणि नगदी पिकाला 5%. अशा प्रकारे शेतकऱ्याचा वाटा असतो फक्त 2.5 ते 5%. उर्वरित रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकार भरत असतं. आता केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयानं एक ट्विट केलं आहे की गेल्या 6 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी भरले फक्त 25,000 कोटी आणि त्यांना विम्याचे पैसे मिळाले 125,000 कोटी. एक प्रकारे सरकारनं पाठ थोपटून घेतलेली आहे. पण याचा दुसरा अर्थ असा आहे अगदी शेतकऱ्यांना 5% भरले असं गृहित धरलं तर 25,000 शेतकरी भरतात त्यावेळी 4,75,000 कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकार भरतं. म्हणजे 5 लाख कोटी घेतले आणि दिले 1.25 लाख कोटी म्हणून पाठ तुटून काय घेता उरलेले 4.25 लाख कोटी रुपये या विमा कंपन्यांनी हडप केलेत
याची चौकशी करा आणि हे हडप कसे केले। जसं एका बाजूला काही एजंटांनी काही भामट्यांनी खोटे आकडे दाखवून खोटी शिती दाखवून विमा लाटलेला आहे, तसंच दुसऱ्या बाजूला अनेक भामट्यांनी शेतकऱ्यांचं प्रत्यक्षात नुकसान झालेलं असताना सुद्धा खोटं रेकॉर्ड करून त्या शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि त्यातूनच 6 वर्षामध्ये या विमा कंपन्यांनी कमीत कमी 3,75,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे। आमच्याकडे एक तणनाशक आहे आणि त्या तणनाशकामुळं पुढं कमळ सुद्धा टिकणार नाही याची आम्हाला खात्री आहे। कशाला काय तणनाशक आहे आमच्याकडे, कुठलं काय शेत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।